माय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी तुमच्याशी बोलणार आहे की बाळाचं खाऊ आणि त्याचं टेक्स्चर म्हणजे ते कणीदार आहे की अगदी मऊसर आहे की कसं आहे. तर मला ना कधीकधी कमेंट्स येतात आणि त्याच्यात काही पेरेंट्स म्हणतात की माझ्या बाळाला खाताच येत नाही, माझ्या बाळाला गिळताच येत नाही. मला असे काही फ्रेंड्स पण माहिती आहेत की ज्यांनी ही कंप्लेन केली आहे. तर सगळ्यात पहिलं मला तुम्हाला सांगायचं की प्रत्येक बाळ वेगळं असतं आणि प्रत्येक बाळाची म्हणजे तुम्ही नॉर्मल आपण कसे असतो. आता मला खायला खूप आवडतं, मला जेवण बनवायला खूप आवडतं, खाणं हा माझा काय म्हणतो छंद आहे, आवडीचा विषय आहे. आणि माझ्या नवऱ्याची गोष्ट केलं तर तो जगण्यासाठी खावं लागतं म्हणून खातो आणि जेवढं त्याला ॲट अ टाईम गरजेचं आहे तेवढंच खातो. तर हा कसा आपल्यातला फरक आहे माणसा माणसातला, तसंच बाळांचं असतं. काही बाळांना मुळातच खाऊ खूप आवडतो, काही बाळांना खाऊ म्हणजे वेस्ट ऑफ टाईम वाटतो, त्यांना नुसतं खेळायचं असतं, त्यांना खाण्यात जराही इंटरेस्ट नसतो. काही बाळांना कंटाळा येतो, काही बाळांना चवीचं लागतं, काही बाळांना रोज एक दिलं तरी चालतं. तर सगळ्यात पहिलं हे समजून घ्या की बाळं प्रत्येक बाळ वेगळं असतं आणि त्यामुळे त्यांचं खाण्याबद्दलचं प्रेम किंवा खाण्याची जी काय म्हणतो आपण प्रकृती असणार आहे ती पण वेगळी असणार आहे. पहिल्यात तर सगळ्यात पहिलं तर तुम्ही हे लक्षात ठेवा. तर दुसरी गोष्ट, आपण जेव्हा बाळांना भरवायला सुरू करतो त्या तेव्हापासूनच आपण त्यांना खाण्याची शिस्त शिकवायची असते. ही शिस्त तुम्ही जितक्या लेट शिकवायला सुरू कराल तितका तुम्हाला शिस्त शिकवायला जास्त त्रास होईल. असं नाही आहे की तुम्ही लेट सुरू केलं म्हणून तुम्ही नाही शिकवू शकत, असं नाही आहे. तुम्हाला थोडे जास्त एफर्ट्स पडतील, थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतील, पण खाण्याची शिस्त लागली पाहिजे मुलांना जर तुम्हाला तुमचं लाईफ इझियर हवं असेल तर. तर ह्या व्हिडिओमध्ये मी मुळात हेच सांगणार आहे की 6 महिन्याच्या बाळाला जेव्हा आपण बाहेरचं खाऊ सुरू करतो तेव्हापासून तर ते 1.5 वर्षाचं होतं जेव्हा बाळ. माझा असा साधारण एक्सपिरियन्स आहे आणि माझी अशी साधारण काय म्हणतात तुम्ही धारणा आहे की 1.5 वर्षापर्यंत बाळाला नॉर्मल आपल्यासारखं ताटात जेवता आलं पाहिजे किंवा येऊ शकतं जर आपण नीट त्यांना ट्रेन केलं तर. आणि 2 वर्षाची बाळं स्वतःच्या हाताने अर्ध तरी जेवण जेवू शकतात, पोटभर जेवायला त्यांना ते टाईम घेतात, पण 2 वर्षापर्यंत ना बाळं स्वतःच्या हाताने जेवू शकतात. त्यामुळे आपण असंच ठरवायचं की असं स्लो स्लो स्टेप बाय स्टेप आपण कसं अचीव्ह करायचं. तर जेव्हा 6 महिन्याच्या बाळाला आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे आपण एकदम पातळ जेवण, पहिलं म्हणजे एकदम पातळ असलं पाहिजे, दुसरं म्हणजे व्यवस्थित शिजवलेलं असलं पाहिजे आणि गाळलेलं असलं पाहिजे. कारण त्यांना आतापर्यंत फक्त दूध गिळता येत असतं, त्यांना कसल्याही प्रकारचे दाणे किंवा टेक्स्चर त्यांना गिळता येत नाही. त्यामुळे जे काय आपण त्यांना देणार आहोत ते एकदम प्रॉपर प्युरी फॉर्ममध्ये असलं पाहिजे जेणेकरून त्यांना गिळता येईल. मग तुम्ही जेव्हा सुरू करताना त्याच्या अगदी 15 दिवस ते 3 आठवड्यामध्येच तुम्ही थोडं टेक्स्चर चेंज करू शकता. तेव्हा थोडं पाण्याचा प्रमाण कमी करून थोडा घट्टसरपणा आणायचा, पण अजूनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं याच्याकरता, कारण बाळांना पचायला इझी जावं म्हणून. आणि त्याच्यात टेक्स्चर का नसावं तर टेक्स्चर बाळाला नैसर्गिक एक एक्स्ट्रुजन रिफ्लेक्स म्हणून दिलेलं असतं की तुम्ही त्यांना काही सॉलिड भरवायला गेलात ना तर ते थुकतात, ते त्यांना तोंडात चघळून गिळता नाही येत. हे का दिलेलं आहे देवाने? कारण ते गिळलेलं अजून पचवूच शकत नाहीत घट्ट, म्हणून हे एक प्रकारचं त्यांना दिलेलं संरक्षण कवच आहे, अननेसेसरी गोष्टी त्यांच्या पोटात जाऊ नये म्हणून. तर जसं जसं बाळ थोडं मोठं होतं ना तो रिफ्लेक्स जातो आणि मग हळूहळू त्यांना भलेही दात नसले तरी तोंडात घोळवून गिळता येतं. तर त्याप्रमाणे आपल्याला हळूहळू टेक्स्चर चेंज करायचं आहे आणि हळूहळू त्यांना ट्रेन करायचं आहे. हळूहळू आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी करत जायचं आहे आणि जो काही पदार्थ आहे तो हळूहळू घट्ट करत जायचा आहे. परत मी सांगेन की शिजवलेलंच जेवण त्यांना आपण द्यायचं प्रॉपर कुक्ड. आणि दुसरं म्हणजे मॅश करून, किंवा म्हणजे आता समजा मी एक 8 ते 10 महिन्याच्या बाळाचं जर म्हणाले ना तर त्यांना मॅश करून द्या किंवा ऑलरेडी ग्राइंड पावडर, म्हणजे जी मी पिठी वगैरेच्या रेसिपी सांगते की ज्या ऑलरेडी पिठी बनवा आणि मग शिजवून द्या. पण एक गोष्ट मी कटाक्षाने टाळली आणि मी ती तुम्हालाही सांगते,
अननेसेसरी शिजवलेलं जेवण ग्राइंड करून पातळ मिळण्यासारखं बनवून बाळांना देऊ नका, मग ते शिकतच नाहीत गिळायचं. आणि ही चूक खूप पेरेंट्स करतात. मी हे सेम माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बोलले आहे तुमच्याशी की आपण काय करतो, आपण जर त्यांना ते चघळायचं प्रॅक्टिसच करू दिली नाही तर ते कसं शिकणार, ते नाही शिकत मग, आणि इव्हेंच्युअली आपल्यालाच त्रास होतो कारण मग ते गिळू नाही शकत. तर अननेसेसरी ग्राइंड करू नका. तर तुम्ही ग्राइंड काय कराल, तर सूप बनवला तर ते ग्राइंड करून गाळा, किंवा कारण तुम्ही भाज्या उकडून बनवलात म्हणून, किंवा जेव्हा आपण ॲपल देतो ॲपल प्युरीसाठी तेव्हा ॲपल, पण तुम्ही म्हणाल की मी खिमटी बनवली आणि ती परत अजून ग्राइंड करून दिली, तर इट डझंट वर्क लाईक दॅट. त्यांना ते शिकणारच नाहीत. म्हणून मिक्सरचा वापर जिथे नेसेसरी तिथेच करा. सरसकट सगळं अन्न बाळाचं ग्राइंड करून नाही द्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की 6 महिने ते 10 महिने या कालावधीमध्ये अन्नाचा पातळपणा कमी झाला पाहिजे आणि त्याच्यात टेक्स्चर आलं पाहिजे. इनिशियली जिथे आपण गाळून अगदी स्मूथ पेस्ट देत होतो, 10 महिन्याच्या बाळाला थोडे त्याच्यात दाणेदार कणीदार पदार्थ, रवाळपणा म्हणतो आपण, ते असलाच पाहिजे, तरच ते हळूहळू चघळायचं शिकणार आहेत. 10 महिन्याचं बाळ झालं ना, 10 ते 12 महिन्याचं बाळ, तुमच्या बाळाच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही डिसाईड करा की हळूहळू त्यांना फिंगर फूड्स पण द्यायचं. फिंगर फूड म्हणजे काय, छोटे छोटे पीसेस केलेलं अन्न जे ते स्वतःच्या हाताने खाऊ शकतात. हा एक अभिरामचा व्हिडिओ आहे आणि हे बघू शकता तुम्ही की तो कसा हळूहळू उचलून खायचा प्रयत्न करतोय. आता ह्याच्यामध्ये त्यांची ही जी पिन्सर ग्रीप म्हणतात किंवा ही जी त्यांना चिमटीत पकडून उचलायचं, ते पण एक डेव्हलपमेंट माइलस्टोन आहे, ते पण त्यांना हळूहळू प्रॅक्टिस होते. आणि दुसरं म्हणजे नेम धरून ते बोट उचलून तोंडाशी गेलं पाहिजे, हा हे जे कोऑर्डिनेशन आहे हे पण हळूहळू वाढतं. म्हणून त्यांना फिंगर फूड्स हळूहळू आपण द्यायचे. फिंगर फूड्सवर आपण एक नवीन व्हिडिओ बनवू ज्याच्यात मी तुम्हाला सगळे ऑप्शन्स सांगेन काय फिंगर फूड्स देऊ शकता. पण 10 महिन्याच्या पुढच्या बाळांना आपण हळूहळू हे इंट्रोड्यूस करू शकतो. मग जेव्हा आपण पीसेस द्यायला लागलो, जर त्यांना पीसेस चघळून खाता यायला लागले की हळूहळू ते सगळ्या टेक्स्चरसाठी रेडी होतात. आणि 1 वर्षाचं बाळ जेव्हा होतं तेव्हा तुम्ही त्याला काही, म्हणजे आता अभिराम 15 महिन्याचा आहे, त्याला मी खिमटी पण ऑप्शन म्हणून ठेवली आहे की माझी घाई असेल तर मला द्यावी, द्यायला पटकन बनवता यावं म्हणून मी खिमटी ठेवली. बाकी तो रोजला आपण त्यांना आपल्यातलं जेवण, म्हणजे भात बनवायचा पण एकदम मऊ बनवायचा, तो कुस्करून त्यांना भरवायचा. पोळी बनवली तर ती दुधात भिजवून किंवा वरणात भिजवून त्यांना द्यायची. अजून शिरा बनवला तर थोडं एक्स्ट्रा पाणी घालून थोडा मऊ करून द्यायचा. लापशी बनवली तर आणखीन थोडं एक्स्ट्रा पाणी घालून एखादी शिट्टी एक्स्ट्रा काढून द्यायची. असं जेवण तुम्ही 1 वर्षाच्या पुढे बाळांना द्यायचं. आणि त्यातून पण चपातीसुद्धा जेव्हा आम्ही अभिरामला भरवतो तेव्हा इनिशियली आपण ती कशात तरी भिजवून देत होती द्यायची. एकदा का 1.25 वर्षाच्या आसपास बाळ झालं ना की भरपूर तूप लावायचं, लथपथ करायची चपाती एकदम तुपात, आणि त्याचे छोटे छोटे पीसेस द्यायचे. ते चघळायला शिकतात, त्यांच्या हिरड्या इनफ मजबूत असतात, म्हणजे भले त्यांना दाढा आल्या नसल्या तरी त्यांच्या हिरड्या कडक असतात आणि त्यांना ते चघळता येतं आणि गिळता येतं. पण ही प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा व्हिडिओ बनवायचं कारण माझं हे आहे की आपण कंप्लेन करतो की बाळाला गिळता येत नाही, बाळ थुकतं, बाळ उलटी करतं, पण का करतो विचार करा एकदा की आपण हे स्टेप बाय स्टेप केलं का. अचानक त्यांना येणार आहे का, नाही ते बाळ आहे आपण त्यांना शिकवणार आहोत, तसं हळूहळू ते शिकणार आहेत. मग जर आता असे पेरेंट्स हा व्हिडिओ बघत असतील की तुमचं बाळ ऑलरेडी 10 महिन्याच्या वर आहे, वर्षभराचं झालं आहे आणि तुम्ही हे केलं नाही आहे आणि बाळाला गिळता येत नाही, मग तुम्ही काय करायचं, तर सेम करायचं जे तुम्ही 8व्या महिन्याला करणं अपेक्षित होतं ते आत्ता करा, हरकत नाही. पण स्टेप बाय स्टेप करा. 2 आठवडे बाळाला एका प्रकारचं एका कन्सिस्टन्सीचं द्या, मग चेंज करा, मग अजून इम्प्रूव्ह करा, मग अजून इम्प्रूव्ह करा, आणि असं करा. आणि हे स्टेप बाय स्टेप केल्यानेच होतं. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही हे खरंच केलं अशा प्रोसिजरने, तर ही जे म्हणजे मी सगळ्यांना कायम सांगते की बाळाची झोप असू दे, बाळाचं ब्रेस्ट फीडिंग असू दे, बाळाच्या इतर हॅबिट्स असू दे, काही पहिली 1.5 ते 2 वर्ष जर तुम्ही त्याच्यात पूर्ण वेळ घातलात, म्हणजे जर तुम्ही एकदम सिस्टमॅटिकली पद्धतशीरपणे स्टेप बाय स्टेप लक्ष देऊन प्रत्येक ॲक्शन लक्ष देऊन जर आपण केली आणि तेवढा टाईम आपण बाळामध्ये इन्व्हेस्ट केला, तर तुमची पुढची वर्ष खूप इझी होतात. हे आता मला एका बाळाचा अनुभव आहे, तर दुसऱ्या बाळाचा, आणि माझं दुसरं बाळ तर अतिशय नॉटी, म्हणजे
त्यांनी पळताभोई थोडी केलेली आहे थोडक्यात आमची, पण मी ह्या सगळ्या सेम प्रोसिजर त्याच्यावर पण ट्राय करते. माझ्या मुलीला सगळं शिकवणं मला इझी होतं, कारण ती मुळातच समंजस आणि समजून घेणारं बाळ होतं. ते हे बाळ थोडं मस्तीखोर आहे, तर मला थोडे जास्ती एफर्ट्स पडतात, पण ॲट दी एंड ऑफ द डे रिझल्ट मिळतो. त्यामुळे मी तुम्हाला परत सांगेन की बाळाला जे आपण जेवण भरवतो ना, ह्या स्टेप बाय स्टेप का फॉलो करायच्या, कारण जर तुम्ही हे केलं ना, 1.5 वर्षाचं होईपर्यंत तुमचं बाळ व्यवस्थित खायला लागेल आणि मग एकदम हेडेक कमी होईल. काही पेरेंट्स मला माहिती आहेत जे मुलं अगदी 5-6 वर्षांची झाली तरी त्यांचं तेच कंप्लेन असते की ते खात नाही आहेत, त्यांना आवडत नाही आहे, त्यांना जमत नाही आहे. काही मुलांना चपातीचे पीसेसच करून द्यावे लागतात. काही मुलं मला असंही माहिती आहेत, 6-7 वर्षांची बाळं झाली तरी आई भरवायला लागतं आईला. तर तुम्ही विचार करा ना, जर 1.5-2 वर्षात आपण फ्री होऊ शकणार असू ह्या काय म्हणतो आपण चक्रातून, तर पहिले 1.5-2 वर्ष आपण थोडा टाईम इन्व्हेस्ट करायचा. इन्व्हेस्ट मी म्हणते हा टाईम इन्व्हेस्ट आहे. तुम्ही लाईक एनी अदर इन्व्हेस्टमेंट, दिस इज अन इन्व्हेस्टमेंट विच विल इव्हेंच्युअली गिव्ह यू रिटर्न्स. त्यामुळे थोडा टाईम घाला, थोडं हे ॲनालिसिस करा, आणि आय होप माझ्या ह्या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल. जर तुमचं बाळ मोठं असेल आणि अजून पण जमत नसेल, काही हरकत नाही, तुम्हाला माहीत नव्हतं इतके दिवस, आता तुम्हाला कळलं, तर आता तुम्ही फॉलो करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी, कोणत्याही ह्या गोष्टी आहेत, आता हा जरी मी जो तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन आहे, हा कोणीतरी आपल्याला दिलेला सल्ला आहे, हा एक्झॅक्टली असाच्या असा आपल्या बाळाला लागू होत नाही. आपलं प्रत्येक बाळ आईलाच सगळ्यात बेस्ट माहिती असतं, तर तुमच्या बाळाच्या अनुषंगाने हा सल्ला कसा वापरू शकता ते ठरवा, ॲडजस्ट करा आणि ट्राय करा. नक्की बाळं खातील, थोडे एफर्ट्स घेतले की ते खातात, आणि आनंदाने भरवा त्याचा, त्याची काय म्हणतो आपण कटकट त्रास करून घेऊ नका, आणि घरातल्यांची हेल्प घ्या. माझ्या बाळाला, माझं 1.25 वर्षाचं बाळ आहे, माझ्या बाळाला बऱ्यापैकी माझा नवरा भरवतो, त्यामुळे मी इतर कामांमध्ये असेन तर तो त्याला भरवायचं काम करतो. असं एकमेकांना कोऑपरेट करून हेल्प करून करा, होईल. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, तुम्हाला ह्याची मदत झाली असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा, आणि काही पॉईंट्स मिस झाले असतील, इतर काही डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये तुम्ही विचारा. आणि दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. तर थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग, बाय, टेक केअर.